नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुदानी उस्मानाबाद या ठिकाणी मंगळागौरीच्या स्पर्धा होणार आहेत आणि लेडीज क्लबच्या अध्यक्ष अर्चनाताई पाटील या आपल्यासोबत आहेत आता नेमकं कसं नियोजन आहे त्याचं आणि त्याच्या काय अटी नियम काय आहेत पाहूयात आपण काय सांगाल आता आपल्या शहरामध्ये स्पर्धा होणार आहेत महिलांसाठी आणि खास महिलांसाठी तुम्ही वेगळेवेगळे उपक्रम राबवताय आता तुमच्या तुमची प्रॅक्टिस पण सुरू आहे तर काय सांगाल नाही आपण एकोणतीस जुलैला बाईपण भारी देवाचं कळम उस्मानाबाद आणि तुळजापूरमध्ये तीन चार दिवस बायकांना मोफत पिक्चर तो दाखवला होता त्याच्यामधनं जो बायकांचा रिस्पॉन्स आला आणि त्याच्यामध्ये जे त्यांना तो पिक्चर आवडला आहे त्याच्यामधून आणि अगोदर पण म्हणजे एक तो पिक्चर बघितल्यानंतर की अशी मंगळागौर स्पर्धा आपल्या इथं पण ऑर्गनाईज करावी जेणेकरून म्हणजे त्याचा आधी आपण सांगते की एकोणतीस ऑग आग, ऑगस्टला श्रावणातल्या दुसऱ्या मंगळवारी आपण लेडीज क्लब उस्मानाबाद लेडीज क्लब धाराशिव येथे फक्त महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा ठेवलेली आहे जवळजवळ एक लाख रुपयाचं बक्षीस आहे पहिलं पारितोषिक पन्नास हजाराचं आहे दुसरं तीस हजाराचं आहे आणि तिसरं वीस हजाराचं आहे महिलांनी त्याच्यात अट आहे की म्हणजे महिलांनी पार्टिसिपेट करायचं आहे दहा जणींनी ग्रुप करायचं आहे आणि कुठल्याही महिलांच्या गाण्यावर त्यांना काय बसकी फुगडी किंवा बाकी जिम्मा आला नाही चा चा ना तरी चालेल पण कुठल्या तरी महिलांच्या गाण्यावर त्यांनी डान्स करायचा ज्याच्यातनं काहीतरी दुसऱ्या महिलांना संदेश जाईल ज्याच्यावर क्रायटेरिया म्हणजे ड्रेसिंग त्यांचं कॉर्डिनेशन हेतू हे ऑर्गनाईज करण्याचा हाच की महिलांनी गावोगावी एकत्रित येऊन थोडं दहा महि भाई, महिनाभर किंवा दहा दिवस प्रॅक्टिस करण्यामध्ये आपली सुखदुःख एकमेकांना सांगावी त्यांचं बॉन्डिंग त्या दहा जणींचं पंधरा जणींचं स्ट्राँग व्हावं जेणेकरून प्रत्येक म्हणजे प्रत्येकीला आपापली लढाई स्वतः लढायची आहे सगळीकडे काय अर्चना पाटील जाऊ शकत नाही पण त्या बायका ज्या डान्स करत आहेत त्या एकमेकींना आधार देतील एकमेकींना साथ देतील एकमेकांशी बोलतील तिचं दुःख ऐकून घेतील कारण आपोआप डान्स करताना फक्त डान्स नसतो आपण आणि त्या एन्जॉय करतील हा हेतू होता पारितोषिक आपण मुद्दाम जास्त ठेवलं आहे जेणेकरून कारण ते ड्रेसिंग आहे आणि बायकांनी एन्जॉय करावं बायकांनी मोकळं व्हावं आत्ता कोणीतरी म्हणालं की नाच हा एक अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेस व्हायचं एक माध्यम मा आहे पुरुषांना नाचावं असं वाटलं की ते लग्नाच्या वारातीत नाचतात जेव्हा असं वाटलं धाब्यावर जातात पिक्चर वागावं वाटलं लातूरला जातात आम्हाला बायकांना नाचावं असं वाटलं तर कुठंच जाऊन ना असं आणि आम्हाला पण वाटू शकतं नाचावं म्हणजे हे जे सगळ्यांनी ठरवून दिलेलं आहे की बायक म्हणजे हे करायचं आता मी जास्त बोलू शकतो प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे तिथं बस विचारून कोणाची असते बक्षीस वितरण आमच्यातील म्हणजे अगोदर आम्ही डिग्नेटरीज बोलवणार होतो पण ज्या पद्धतीने बायकांचे ग्रुप्स यायला लागलेले आहेत नोंदणी प्रत्येक गावामधनं तर एवढ्या नोंदण्या म्हणजे एवढा टाईम पुरेल का नाही आम्ही तीन वाजल्यापासनं रात्री दहापर्यंत ता टायमिंग ठेवला आहे प्रत्येकजणीला पाच पाच मिनटं दिले पण तेवढ्यामध्ये पण खूप ग्रुप होत आहेत त्याच्यातनं आणि अजून एक आम्ही म्हणजे बायकांच्या वेगवेगळ्या म्हणजे जन्मापासूनच तिचं आयुष्य लग्न आहे बाकीचं तिची मनाची घालमेल एक्सप्रेस करणारे एक नृत्याच्याद्वारे एक्सप्रेस करणारे असं एक हे सादर करतोय त्यामुळे ह्या सगळ्याच्या ह्याच्यात म्हणून आम्ही डिग्निटरी बोलवलेले नाही तरी ब बो, 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 बोलू पण पारितोषिक एक लाखा रुपयाचं आहे आणि किती दिवस चालणार आहे कार्यक्रम नाही एकच दिवस आहे एकोणतीस तारखेलाच दिनांक एकोणतीस ऑगस्ट मंगळवारी संध्याकाळी तीन वाजल्यापासून आपण टायमिंग ठेवलं आहे कारण बऱ्याच ग्रुपची नोंदणी झालेली आहे म्हणजे तुळजापूरच्या अगदी कुंभारीमधल्या पण एका ग्रुपची नोंदणी झाली आहे बार्शीतल्या एक झी बार्शी चोवीस तासवर पहिलं पारितोषिक मिळवणाऱ्या ग्रुप इथं आपल्या इथं पार्टिसिपेट होणार आहे त्याच्यामुळे टाईम कारण बायकांना सात आठ नंतर लांब जायचं असतं त्यांना रात्रीचं आम्ही होल्डअप करू शकत नाही म्हणून लवकर चालू करून त्या दिवशीच ठरणारे जज बाहेरचे बोलवलेले आणि पारितोषिक वितरण त्याच दिवशी येणार कारण बायकांना गाड्या करून येतात त्यांना सारखं अप डाऊन करणं उस्मानाबादला दहा जणींचा पंधरा जणींचा ग्रुप येणार हे शक्य नाही त्यामुळे आम्ही प्रिलिमिनरी राऊंड पण कॅन्सल केली की एकदाच काय ते बायकांना येऊ दे परफॉर्म करू दे आणि आम्ही त्या काय नाच करणार हे बघणार नाही ग्रुपमधूनच सहभाग घेणार आहेत का वैयक्तिक घेऊ शकतात महिला वैयक्तिक माझ्या तर बऱ्याच इन्क्वायरी येतात की आम्ही एक लावणी सादर करू का दोघीजणी आहोत एकजणी पण एक, एक दोघींचा डान्स आपण ठेवलेला नाही आहे आपण ग्रुप दहा मिनिमम दहा जणींचा ग्रुप असावा त्याच्यात पण विवाहित महिला असाव्या तरुण मुलींचा आपण वेगळा ग्रुप करतो आहे तरुण मुलींनी वेगळं डान्स करावं त्यांच्यासाठी मी या व्यतिरिक्त एक लाखाचा वेगळं पारितोषिक ठेवणार आहे पण तरुण मुलींची एनर्जी आणि एजड बायकांची एजड आणि लग्न झालेल्या बायकांची मुलं झालेले मॅच होऊ शकत नाही आणि त्या विवाहित बायकांनी आनंद घ्यावा आता तरुण मुली म्हणजे त्यांच्या अगेन्स्ट काही नाही पण त्यांना पण पार्टिसिपेट करता येतं पण त्यांचा ग्रुप वेगळा असावा त्यांना मी वेगळे भरघोस पारितोषिक देईन म्हणजे काय आव्हान काय असेल तुमचं महिलांना ग्रामीण बाग उस्मानाबाद जिल्ह्यासाठीच आहे का बाहेरचे कुठून येणार आहेत महिला कसं काय होतं काही मेन्शन केलेलं नाही की ह्याच जिल्ह्यातल्या आहे आम्ही म्हटलं तसं बार्शीमधल्या पण बायकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले पूर्ण महाराष्ट्रातनं जरा आमचं हिट झाला तर पुढे पुणे मुंबईच्या पण येऊन डान्स करायला लागतील आणि आम्हाला माझ्या म्हणजे माझ्या जिल्ह्यातल्या बायकांनी पण चांगलं कला आविष्कार बघावा की कोणीतरी जर पुण्यातलं चांगलं परफॉर्म करते आणि ते इथं येऊन तर ते, ते पण बघण्याचा पण आनंद त्यांना मिळावा आणि त्याच्यात असा आम्ही निर्णय घेतलेला आहे की जर बाहेरचे आले तर त्यांना वेगळं म्हणजे हे जे एक लाखाचं पारितोषिक आहे ते उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बायकांना देऊ मुलींसाठी वेगळं पारितोषिक आणि बाहेरच्या जिल्ह्यातल्यांसाठी तितकंच भरघोस वेगळं पारितोषिक म्हणजे काय महिलांना महिलांना माझं हेच आव्हान आहे की सगळ्यांनी आपापल्या गावात ग्रुप करायचे आहेत आणि याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे पारितोषिक किती जणांना मिळेल किती नाही हा विषय नाही पहिला म्हणजे आनंद लुटण्यासाठी एक तो डान्स करून आपण काहीतरी एक कला आविष्कार निर्माण करतो आहे त्याचा आनंद लुटण्यासाठी आपल्या मैत्रिणींजवळ पंधरा दिवस एकत्रितपणे नाचाच्या प्रॅक्टिससाठी रोज लवकर आवरून एक तास घालवण्याची जी मजा आहे त्याच्यासाठी आणि एक मोठी म म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक चांगलं कला आविष्कार बघण्यासाठी पण भरपूर जणींनी यावं माझं म्हणणं जास्तीत जास्त जणींनी प्रॅक्टिस करावी कोणतंही महिलांशी रिलेटेड गाणी ना लावणी किंवा म्हणजे असं काहीतरी त्याच्यातनं बायकांना बोधा कितीतरी गाणं आहे तुमचं माझा झोका ग वगैरे वेगवेगळे असं काही नाही की तुम्ही जिम्म्याशी रिलेटेड मंगळागौरीच्या गाण्यांवर डान्स करा कोणतंही तुमच्या मनाला जे भावलेलं गाणं आहे अगदी बहिणाबाईचं पण कवितेवर पण तुम्ही नाच सादर केला दहा जणींनी तरी काही हरकत नाही त्याला तुम्हाला तुमचं कॉर्डिनेशन आणि तुमचं एकमेकींचं बॉन्डिंग आणि तुम्ही किती एन्जॉय करताय ते गाणं हे दिसतं लगेच बघताना की एन्जॉय करतायत त्याला आम्ही मार्क देणार होतो नाही पहिलंच वर्ष याच वर्षी हे चालू करतोय आमच्या घरी दरवर्षी तेरला मंगळागौर फेस्टिवल मग त्याचं मी माहेरोत्सव म्हणून असं नाव देऊन तिथं आलेल्या बायकांना मेहंदी काढायची बांगड्या भरायच्या ओटी भरायची खडा नारळ असा कार्यक्रम खूप वर्ष म्हणजे आज आज आमच्या घरात आहेत असं पण तिथं माग एवढी गर्दी व्हायला लागली आणि एवढा प्रतिसाद आला बायकांचा की मागच्याच वर्षी मी ठरवलं होतं की हे उस्मानाबादला मंगळागौर मला वाटतं आपल्याच चॅनलवर आपल्याला मी बाईट दिली होती की मी पुढच्या वर्षी मंगळागौर फेस्टिवल उस्मानाबादला घेणार आहे आणि योगायोगाने आत्ता पिक्चर पण रिलीज झाला की बाई पण भारी देवा त्याच्यात त्या मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात आणि त्या पारितोषिक पारितोषिकाच्या पैशासाठी ते पार्टिसिपेट करतात पण त्याच्यातनं स्वतःला स्वतःच काय कमी आहे कसं इव्हॉल्व्ह होतात एकमेकींच्या साथीने तसं माझ्या बायकांनी पण जिल्ह्यातलं इव्हॉल्व्ह व्हावा यासाठी धडपड करते बघा तर ह्या होत्या भारीज क्रुपच्या अध्यक्ष अर्चना दे पाटील यांनी सतत महिलासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतात नुकताच त्यांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी बायपण भारीच देवा हा चित्रपट मोफत ठेवला होता फुल गर्दी झाली होती मी तुम्हाला त्याची पण बातमी दाखवलेली आता महिलांसाठीच ते वेगवेगळे उपक्रम स सतत राबवत असतात आता असाच एक उपक्रम राबवत आहेत मंगळागौर स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत एकोणतीस ऑगस्ट रोजी या उस्मानाबाद शहरामध्ये लेडीज क्लबमध्ये या स्पर्धा होणार आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आणि स्पर्धेच्या अटी काय आहेत आणि त्याचं नियोजन कसं आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन स्वामीसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद